माझ्या कवितेने फूल होऊन जीवन रागधुंद गावा, ही कविता जुनी आहे माझी, परंतु जी भूमिका आहे ती भूमिका मी माझ्या कवितेची इथे ठेवतो की माझी कविता माझ्या कवितेने फूल होऊन जीवन रागधुंद गावा, साहिलेल्या पाहिलेल्या शब्दांचा मृदगंध यावा। माझी कविता प्रकाश लख समयीच्या ज्योतीसारखी, माझी कविता प्रकाश लख समयीच्या ज्योतीसारखी, सर्वांग भाजत असताही व्हावी, सर्वांग भाजत असताही व्हावी रातीची वात सखी। किती जळते आणि प्रकाश देते की माझी कविता प्रकाश लख समयीच्या ज्योतीसारखी, सर्वांग भाजत असताही व्हावी रातीची वात सखी। माझी कविता भिंतीचा आरसा तिच्यात माझेच चित्र दाटते, माझी कविता भिंतीचा आरसा तिच्यात माझेच चित्र दाटते, कधी मला ती प्रिय माझी तर कधी मला ती मित्र वाटते। माझ्या कवितेने कर्णासारखे उदारतेने दान द्यावे, माझ्या कवितेने कर्णासारखे उदारतेने दान द्यावे, एकलव्य होऊन कधी सत्वासाठी लढत जावे। आणि शेवटच्या ओळी आहेत, माझी कविता छाटलेल्या पंखातूनही उडत जावी, माझी कविता छाटलेल्या पंखांमधून उडत जावी, माझी कविता डबडबलेल्या अश्रूंमध्ये बुडत जावी, माझी कविता डबडबलेल्या अश्रूंमध्ये बुडत जावी। तर कविता लिहिण्याचा आपलाही काहीतरी हेतू आहे। धन्यवाद आपलं सर्वांचं, मी पुन्हा एकदा स्वागत करतो। आणि माझी कविता, मी आधीच उल्लेख केल्याप्रमाणे अगदी हलक्या फुलक्या कविता मी इथं सांगणार आहे। सुजितजी धन्यवाद, महाविद्यालयीन काळातल्या कविता सांगतो। हां, शेवटी काही महत्त्वाच्या कविता, कारण अनेक जण काहीतरी आपल्यावर एखादा स्टॅम्प पडतो ना, शिक्का बसतो, म्हणजे अनेक जणांना मी शाहीर म्हणून परिचित आहे, अनेक जणांना मी रोमॅन्टिक कवी म्हणून परिचित आहे, काही जणांना कार्यकर्ता, या सगळ्या गोष्टी अर्थात आपल्या जगण्याचा भाग आहे। परंतु मी अधिकाधिक धन्यवाद अनुजी। मला खोडकर होण्याची अलीकडे खोड लागली भारी, खोडकर कविता आहे। मला खोडकर होण्याची अलीकडे खोड लागली भारी, तिच्या कडूपणाची चवही अलीकडे गोड लागली भारी, तिच्या कडूपणाची चवही अलीकडे गोड लागली भारी। मला खोडकर होण्याची अलीकडे खोड लागली भारी, ती नजर भिडवते तेव्हा मी नजर आवरून घेतो, ती नजर भिडवते तेव्हा मी नजर आवरून घेतो, इतरांच्या नजरा पाहून मी मला सावरून घेतो। इतरांच्या क्या बात आहे, हे म्हणजे लाईव्ह चाललं असं वाटू लागलंय। अच्छा, मजा आहे, म्हणजे दाद येते तिकडून। धन्यवाद सर। ती नजर भिडवते तेव्हा मी नजर आवरून घेतो, इतरांच्या नजरा पाहून मी मला सावरून घेतो, इतरांच्या नजरा पाहून मी मला सावरून घेतो। जरा जड झाली पण एक अलीकडे जोड लागली भारी, जरा जड झाली पण एक अलीकडे जोड लागली भारी, तिच्या कडूपणाची चवही अलीकडे गोड लागली भारी। पंकजी आज कुछ अलग सुनो यार, दूध डेअरीला तर मी रेकॉर्ड करून टाकेल तुम्हाला, परत आजी मैफिल ही जरा तुमच्यासाठी जरा मनसोक्त व्हा। मला खोडकर म्हणताना थोडी तीच खोडी करते, मला खोडकर म्हणताना थोडी तीच खोडी करते, खोडी करताना मात्र रोज थोडी थोडी करते, अशी चटकदार जिभेला अलीकडे फोड लागली भारी, अशी चटकदार जिभेला अलीकडे फोड लागली भारी, तिच्या कडूपणाची चवही अलीकडे गोड लागली भारी। अलीकडे म्हणजे लॉकडाऊनमध्ये, समजा तुम्ही मला खोडकर होण्याची अलीकडे खोड लागली भारी, की लॉकडाऊनमध्ये बराच अवकाश आपल्याला खोडकर होण्याचा। ती एकटी असल्यावर तिची खोडी कळत नाही,
अनामिक अक्षरातली मला मोडी कळत नाही, जरा अंकुरात फुटलेली अलीकडे मोड लागली भारी, तिच्या कडूपणाची चवही अलीकडे गोड लागली भारी। शेवटचं कडवं या कवितेचं, राग नाकावर इतका की नाकाचे टोक झाले, राग नाकावर इतका की नाकाचे टोक झाले, लटक्याच शिव्या देण्याचे संवाद बिंधोक झाले, कानांनाही ऐकण्याची अलीकडे ओढ लागली भारी। म्हणजे प्रेमाच्या शिव्या ऐकल्यानंतर मन दुखावत नाहीये। हां, क्या बात आहे, जस्ट इमॅजिन, कल्पना करायच्या सगळ्या। राग नाकावर इतका की नाकाचे टोक झाले, लटक्याच शिव्या देण्याचे संवाद बिंधोक झाले, कानांनाही ऐकण्याची अलीकडे ओढ लागली भारी, तिच्या कडूपणाची चवही अलीकडे गोड लागली भारी। धन्यवाद। आपल्या या संवादातून मराठी साहित्य वार्ता या पेजवरून, म्हणजे खरं तर हा दुसरा प्रयोग आहे अशा पद्धतीनं सामोरं जाण्याचा। माझे जुने मित्र किंवा मला जे खूप लहानपणापासून ओळखतात त्यांना सगळं माहिती आहे की हा फार लाजाळू मुलगा आहे आणि ते हा तोच आहे असं मला बघून जरा तेच लाजाळू होतात जरा सध्या अलीकडच्या काळात। असो, हे जे माध्यम आहे, शिक्षण आहे, हे आपल्याला बोर्ड बनवत असतं। बी बोर्ड फॉर चेंज, बदलासाठी धाडशी बना, आणि शिक्षणाच्या माध्यमातून ते धाडस आपल्यापर्यंत येतं। म्हणजे मी अनेक ठिकाणी जेव्हा सूत्रसंचालनाचे भाषणाचे संदर्भात क्लास घेतो, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो, तेव्हा जाणीवपूर्वक गोष्ट सांगत असतो की मी BA तृतीय वर्षाला येईपर्यंत मी बोबडा होतो। यांनी मराठी साहित्य वार्तामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध निवेदक वगैरे असं लिहिलेलं आहे, परंतु बघा लहानपणाची गोष्ट नाही आहे। म्हणजे म्हणजे मी 21व्या 22व्या वर्षापर्यंत मला बोलायची भीती वाटत होती, मी अडखळायचो, माझ्याकडून शब्द फुटत नव्हते, परंतु प्रयत्न केल्याच्या नंतर हे सगळं करता येतं। तुकोबारायाने सांगितलेलं आहे ना आपल्याला, असाध्य ते साध्य करीती सायास कारण अभ्यास तुका म्हणे। जर अभ्यासा अंती आपण जर प्रकटावं तर कुठली गोष्ट अशक्य नाही, हे त्यांनी सांगितलेलं आहे। आणि संतांनी सांगितलेले विचार त्यांनी सांगितलं, मग आपण तसं वागायला पाहिजे, आणि तो बदल मी स्वतःमध्ये केला। अगदी अगदी त्याच कविता, पुन्हा एकदा अशी मजेदार कविता ऐकूया, खोडकर कविता, गोड लागली। धन्यवाद नितीनजी। कृष्णा भोसले सर यांचं म्हणणं असं आहे की कोणती कविता ऐकावा, सर्व कविता प्रतिमे। अच्छा, ती मला विद्यार्थी असल्यापासून ओळखतात बहुतेक। तिचा माझा संवाद, तिचा त्याचा संवाद, असं करूया, चालेल। नक्की नक्की। तिला तरी कळते कुठे भाषा कवितेची, तिला तरी कळते कुठे भाषा कवितेची, ती लिहिल्यासारखं करते मी वाचल्यासारखं करतो, ती लिहिल्यासारखं करते मी वाचल्यासारखं करतो। म्हणजे आपल्याकडे नाही का की तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो, हा त्यातला प्रकार आहे हा, की तिला तरी कळते कुठे भाषा कवितेची, अहो तिला तरी कळते कुठे भाषा कवितेची, ती लिहिल्यासारखं करते मी वाचल्यासारखं करतो, तिला कुठे आवडतो वेणीत गुलाब ताजा, तिला कुठे आवडतो वेणीत गुलाब ताजा, ती पाठमोरी बसते अन मी खोचल्यासारखं करतो, ती पाठमोरी बसते अन मी खोचल्यासारखं करतो, थांबतात कुठे मोती पावसाचे टपकणारे, थांबतात कुठे मोती पावसाचे टपकणारे, ते सांडल्यासारखं करतात मी वेचल्यासारखं धरतो। जगदी मराठवाड्यातला कवी शोभावा। थांबतात कुठे मोती पावसाचे टपकणारे, ते सांडल्यासारखं करतात मी वेचल्यासारखं धरतो,
त्या कुठे गवसल्या वाटा हरवलेल्या, अहो त्या कुठे गवसल्या वाटा हरवलेल्या, पाय चालल्यासारखं करतात मी पोचल्यासारखं करतो, पाय चालल्यासारखं करतात मी पोचल्यासारखं करतो, ठेके कधीच चुकले मनमोरणाच विणारे। म्हणजे गाण्यामध्ये सूर राहिला नाही आणि ताल राहिला नाही असं आयुष्य व्हावं एवढं बधीर। ठेके कधीच चुकले मनमोरणाच विणारे, ते वाजल्यासारखं करतात मी नाचल्यासारखं करतो, ते वाजल्यासारखं करतात मी नाचल्यासारखं करतो, ते ठिगळ कुठं बुजले दोऱ्या वीन सांधलेले, ते ठिगळ कुठे बुजले दोऱ्या वीन सांधलेले। ते ठिगळ आहे आणि ते शिवलेलं आहे पण दोराच नाही आहे त्या सुईमध्ये। ते ठिगळ कुठे बुजले दोऱ्या वीन सांधलेले, ते जुळल्यासारखं करतं मी टाचल्यासारखं करतो, ते जुळल्यासारखं करतं मी टाचल्यासारखं करतो, सारखं सारखं करून तरी मीच पारखा ठरतो, ते ओंजळीतून वाहत मी साचल्यासारखं धरतो, ते ओंजळीतून वाहत मी साचल्यासारखं धरतो। हे सगळे अभाव आहे, या अभावामध्ये सुद्धा आपण जगत असतो की आपण त्याचा अर्थ असा असा घ्यायचा, लॉकडाऊनचा अर्थ आपण असा असा घ्यायचा, एखाद्याच्या नकाराचा अर्थ आपण असा घ्यायचा। म्हणजे अमुक जर गोष्ट समयाशी साजर व्हावे, जे चित्ती असू द्यावे समाधान इंगळे नाही आहे, समयाशी साजर व्हावे। धन्यवाद अशोक गायकवाडजी, वा वा, नाचल्यासारखं करतो क्या बात आहे, नक्की नक्की। माझी एक कविता आहे जी शब्द झाली श्वास या माझ्या कविता संग्रहात जो 2010 या वर्षी प्रकाशित झालेला आहे। कवितेचं नाव आहे प्रतिज्ञा। साधा भोळा माणूस आहे अगदी, म्हणजे मला लहानपणापासून हा प्रश्न पडत होता की आपण प्रतिज्ञा घेतो शाळेत गेल्याच्या नंतर की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे। मग जर हे लोक एकमेकांना एवढं प्रतिज्ञा घेऊ घेऊ जर बांधव जर म्हणतात तर मग जे आहे ते असं का आहे, आणि हे जर असं आहे तर मग ही प्रतिज्ञा का आहे। हां, किती विसंगत आहे सगळं। म्हणजे आधीची कविता होती ती विसंगतीची होती आणि ही विसंगती तुमच्या समोर ठेवतो। कवितेचं नाव आहे प्रतिज्ञा। तू आणि मी अजून त्याच भ्रमात, तू आणि मी अजून त्याच भ्रमात 10वी पर्यंतच्या प्रतिज्ञांच्या, तू आणि मी अजून त्याच भ्रमात 10वी पर्यंतच्या प्रतिज्ञांच्या, इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स। इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स। मारून झोडून रट्टे लावून हात समोर धरून, मारून झोडून रट्टे लावून हात समोर धरून एका सुरात वदवून घेतलेल्या या प्रतिज्ञा। खरं म्हणजे 10वी ओलांडून आपण जाऊही शकत नाही आणि नंतर या प्रतिज्ञांचा तसा अर्थही निरर्थकच। म्हणजे ती ओळ मला आठवते दया पवारांची ना, की बरा होता होळाचा गोटा, गावची ढुरं वळली असती, असल्या इंगळ्या बसल्या नसत्या। त्या अर्थानं की आपण 10वी ओलांडून जाऊही शकत नाही आणि नंतर या प्रतिज्ञांचा अर्थही तसा आपल्यासाठी निरर्थकच, की भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, या भ्रमात चालू आहेत अजून आपल्या घाण्याचा बैल। भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहे, या भ्रमाच्या घाण्यात चालू आहे अजून आपला घाण्याचा बैल। ब्रदर आणि सिस्टरचं कुठलं नातं निर्माण होतंय, ब्रदर आणि सिस्टरचं कुठलं गाणं निर्माण होतंय, कुणाच्या सिस्टर नागवल्या जातात बारच्या दरबारात, कुणाच्या सिस्टर नागवल्या जातात बारच्या दरबारात, कुणाचे ब्रदर असतात पैशाची बंडल फेकून कातडी सुखावणारी, कुणाच्या सिस्टर नागवल्या जातात बारच्या दरबारात, कुणाचे ब्रदर असतात पैशाची बंडल फेकून कातडी सुखवणारी, स्वातंत्र्य समता बंधुता न्याय किती वांझोट खूळ डोक्यात घेतलंय आपण, स्वातंत्र्य समता बंधुता न्याय किती वांझोट खूळ डोक्यात घेतलंय आपण, शोषणाचं छळण्याचं त्यांना मिळालं स्वातंत्र्य, शोषणाचं छळण्याचं त्यांना मिळालं स्वातंत्र्य, हवं तसं भोगण्याची त्यांच्या त्यांच्यातील समता,
लागे बांधे ठेवून त्यांनी चालवलंय बंधुत्वानं गुऱ्हाळ. लागे बांधे ठेवून त्यांनी चालवलंय बंधुत्वानं गुऱ्हाळ. आता न्याय. एक महत्वाचा छोटासा फोन होता, माफ करा. एक शेर आठवतोय, आवाज येतो माझा. आज हर अमीर को गरीब से यह डर है. आज हर अमीर को गरीब से यह डर है कि कल गरीब ये न कह दे तू जहां रहता है वो मेरा घर है. आणि अशी अवस्था निर्माण होऊ नये, अशी अवस्था निर्माण होऊ नये म्हणून या प्रतिज्ञा आहे की काय असा प्रश्न पडावा की आता न्याय कुणाला असले प्रश्नच पडू नयेत म्हणून या बाष्कळ प्रतिज्ञा. कुपोषणांनी मरणारी लेकर कुणाची, कुपोषणानं मरणारी लेकरं कुणाची, वेशावस्तीत नांदणाऱ्या लेकी बाळी कुणाच्या, बेकार उद्ध्वस्त वेसनाधीन भाऊ कुणाचा, करणारी झुरणारी आणि आयुष्यभर मरणारी माय कुणाची. हे माझ्या शरपंजी देशा, हे माझ्या शरपंजरी देशा, माझ्या नागवलेल्या पोखरलेल्या देशा, मला या नव्या नात्यांची, बदललेल्या संदर्भांची नवी प्रतिज्ञा लिहिण्याचं बळ दे, मला नवी प्रतिज्ञा लिहिण्याचं बळ दे. ही कविता इथं मी सादर केली. धन्यवाद. आपल्यापर्यंत पोचतंय म्हणजे मी आधी खूप वेळा भाव खाल्ला त्यांना नाही नाही म्हणून असं वाटतं, परंतु मला आनंद वाटू लागला की अगदी फार जुने मित्र इथं समोर आहेत, ऐकतायत. हां, तर आता भोसले सरांची फरमाईश आहे ती मी इथं सांगणार आहे. माझी बीएची कविता. वेगळी कविता आहे, मी अशा जरा वेगवेगळा रस बदलतोय म्हणजे तुम्हालाही मजा येईल ऐकायला. धन्यवाद गागडेजी, नितीनजी धन्यवाद, ॲडव्होकेट साहेब नेताजी धन्यवाद. पुढची कविता ऐका, मजा करा बरं का, म्हणजे टाळ्या पण वाजवता येतात लाईव्हला दाद देण्यासाठी, हे बघितलं मी आता इथं. हां, अणु खिडकीजी क्या बात आहे, धन्यवाद. प्रत्येक गोष्ट लाईट नसते, बऱ्याच गोष्टीत वेट असतं. हां, बडे पथिकी बात आहे. म्हणजे तत्वज्ञान हे फिलॉसॉफी म्हणून ऐका याला, की प्रत्येक गोष्ट लाईट नसते, बऱ्याच गोष्टीत वेट असतं. सगळंच कुणाला सांगू नये, खाजगी म्हणजे प्रायव्हेट असतं. प्रत्येक गोष्ट लाईट नसते, बऱ्याच गोष्टीत वेट असतं. सगळंच कुणाला सांगू नये, खाजगी म्हणजे प्रायव्हेट असतं. भेटीगाठी होतच असतात. हे विद्यार्थ्यांसाठी खास करून ही कविता, तरुणांसाठी ज्यांची लग्न अजून बाकी त्यांच्यासाठी. हा, ज्यांची लग्न झाली त्यांच्यासाठी म्हणणार आहे मी. भेटीगाठी होतच असतात, भेटीत इमोशनल व्हायचं नाही. भेटीगाठी होतच असतात, भेटीत इमोशनल व्हायचं नाही. वन मॅन शो कधीही बरा, जास्तीचं प्रोफेशनल व्हायचं नाही. एकटंच फिरत जावं एकटं, आपलं स्कूटर म्हणजे जम्बो जेट नसतं. सगळंच कुणाला सांगू नये, खाजगी म्हणजे प्रायव्हेट असतं. कुणाकडं पाहावं, कुणाशी बोलावं, यामध्ये स्पेशलिटी असते. कुठल्याही गोष्टीला प्रेम समजतो आपण, म्हणजे ती दिसायला चांगली म्हणून तिला, तिच्यावरती मन जडलं म्हणून प्रेम, असं प्रेम थोडं असतं. आकर्षणाला पण प्रेम म्हणणारे लोक आहेत ना आपल्याकडे. आकर्षणाला प्रेम म्हणत नसतात. कुणाकडं पाहावं, कुणाशी बोलावं, यामध्ये स्पेशलिटी असते. कुणाकडं पाहावं, कुणाशी बोलावं, यामध्ये स्पेशलिटी असते. नट्टा पट्टा ते करत नाही ज्याच्यामध्ये क्वालिटी असते. हसली म्हणजे फसत नसती, हसली म्हणजे फसत नसते. ओरिजिनल लव लय लेट असतं. सगळंच कुणाला सांगू नये, खाजगी म्हणजे प्रायव्हेट असतं. क्या बात आहे, बडा दिल दिया, धन्यवाद. पहिल्या वहिल्या भेटीत कुणाला घरचा नंबर द्यायचा नसतो. त्या काळात लँडलाईन होते, त्या काळातली कविता आहे. मोबाईल तर फार नंतर आले. पहिल्या वहिल्या भेटीत कुणाला घरचा नंबर द्यायचा नसतो. आग्रह केला म्हणून लगेच फुकटाचा पाहुणचार खायचा नसतो. नंतर खाऊ घालायला मग आपल्याकडे कुठं बजेट असतं. सगळंच कुणाला सांगू नये, खाजगी म्हणजे प्रायव्हेट असतं. अंधारातलं उजेडात आणायचं, एकटेच जगूया. नाही नाही, तसं नाही होणार.
एवढं भाग्य नाही आहे नितीनजी एकटं जगण्याचं, ते तर लय फार भाग्यवान. म्हणजे ज्या माझ्या मित्रांनी लग्न नाही केले, मी तर त्यांना म्हणत असतो की तुम्ही फसवलं आम्हाला सगळ्यांना, जगण्याची खरी मजा कशा देत तुम्ही आम्हाला, असं तुम्ही म्हणजे त्रास देता तुम्ही आम्हाला, ते वेळ तशी येणार नाही तुमच्यावर. पुढचं कडवं आहे का? अंधारातलं उजेडात आणायचं बऱ्याच जणांना फॅड आहे. झाकली मूठ झाकून ठेवावी, ओपन झाली की मग ती बॅड आहे. कारण पब्लिसिटीचा मीडिया, बस स्टॉप किंवा टॉयलेट असतं सगळंच कोणाला सांगू नाही, खाजगी म्हणजे प्रायव्हेट असतं. पहिल्याच स्माइली तर फिट्ट झालेलं दोनच आस्वाद वाहून जातं. आकर्षण फक्त 15 दिवस राहतं, 15 दिवसाच्या वर गेले की जरा थोडंसं गांभीर्याने विचार करावा त्यासाठी, की पहिल्याच स्माइलीत फिट्ट झालेलं दोनच आस्वाद वाहून जातं. स्वतःचं सिक्रेट ठेवून दुसरंच आपली पाहून जातं. कारण बऱ्याच कॅमेऱ्यांचं प्रक्षेपण लाईव्ह म्हणजे थेट असतं, सगळंच कुणाला सांगू नये, खाजगी म्हणजे यस, खाजगी म्हणजे प्रायव्हेट असतं. धन्यवाद धन्यवाद. शादी का लड्डू आहे. माझी या लॉकडाऊनच्या काळातली कविता आहे, मी तुमच्या समोर ती ठेवतोय. अगदी जी कधी जात नसते अशी जी जात असते त्या संदर्भातली कविता आहे. की एक वेळ अंगाची कातडी काढणं सोपं जाईल. कातडी काढणं साधी गोष्ट नाही अंगाची, पण एक वेळ अंगाची कातडी काढणं सोपं जाईल. एखादा अवयव कापून टाकणंही अवघड जाणार नाही एक वेळ. पण माणसाला चिटकलेली जात काढणे महाभयंकर. कातडी काढण्यापेक्षाही तुम्ही नाकारू शकता जात फक्त तुमच्या हयात भर. व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्ही नाकारू शकता जात तुमच्या हयात भर फक्त व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली. पण जात पुन्हा घेते सामावून तुम्हाला आपल्या विशाल उदरात तुम्ही मेल्यावर. तुम्ही जातीपासून स्वतःला करू शकता क्वारंटाईन. तुमच्या पुरते फार फार तर. आणि व्हाल अल्पसंख्याक तुमच्याच गणगोतात. मात्र एखाद्या पिढीने जातीला केले असते लॉकडाऊन. आणि मिळवली असती कायमची मुक्ती कधीच न जाणाऱ्या जातीपासून. पण प्राणवायूसारखं जातीचं सिलेंडर पाठीवर बांधून घेतलंय प्रत्येकाने. पुढे केव्हा तरी उपयोगात येईल या भाबड्या आशेवर. गुदमरलेल्या अनेक पिढ्यांचे आपण जातिवंत वारसदार. फिजिकल डिस्टन्सिंगला सोशल डिस्टन्सिंग असं नाव देऊन आपल्या आत खोल दडलेला दर्प किती बेमालूम पेरला पुढच्या पिढीच्याही मेंदूत. पण मला आता खात्री झाली आहे, मी फार आशावादी कवी आहे, एखाद्या व्हायरसला संपवण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक असतं. हे शिकली आता ही पिढी. आता फक्त अवकाश आहे जात हा व्हायरस आहे हे लक्षात येण्याची. धन्यवाद. यस, बरोबर आहे वैशालीजी. हां धन्यवाद. आठवले सर, तुमची वय किती जरी असली तरी, म्हणजे माझं वय किती जरी असलं तरी सुद्धा
आपल्या सगळ्यांचे वय कितीतरी असले तरी सुद्धा हां एक काळ असा होता की आपण तारुण्याच्या भरात होतो आणि तो काळ आपला आपण आठवायचा ते फार संस्मरणीय गोष्ट असते कोणी विसरू शकत नसतो ही जी माझी कविता आहे चौपाटी ही सुद्धा महाविद्यालयीन काळातली कविता आहे की हिप्पोक्राइट लोक आहेत आपल्याकडे म्हणजे सिनेमा बघायला जातो तर त्या हिरोईन सोबत स्वतःची कल्पना करतो स्वतः प्रेमाच्या कल्पना करतो आणि इतरांनी जर कुणी प्रेम जर केलं तर त्याला बदलून काढतात लोक म्हणजे राधा कृष्णाचं प्रेम आपल्याला चालतं बाजीराव मस्तानीच्या चित्रपटाला आपण भरभरून गर्दी करतो जोधा अकबरच्या चित्रपटावर आपण प्रचंड प्रेम करतो पण आपल्या घरातलं किंवा आपल्या आजूबाजूला नात्यातलं जर कुणी असं प्रेम केलं असेल मी प्रेमाच्याबद्दल बोलतोय परत जाणीवपूर्वक लक्षात ठेवा लफड्यांच्याबद्दल बोलत नाही प्रेमाच्याबद्दल बोलतोय पण हे प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्या प्रार्थना प्रेमाच्या आहे खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे पण प्रेमाला जात असते असते की नाही धर्म फार मजेदार गोष्ट असते आपल्याकडचं प्रेम म्हणजे कविता ऐका ही जी अपेक्षा आहे गुदमरलेल्या जीवाची ती अपेक्षा आहे धन्यवाद भोसले सर धन्यवाद ना छोटी बनवायला पाहिजे ना मोठी बनवायला पाहिजे ना छोटी बनवायला पाहिजे ना मोठी बनवायला पाहिजे समुद्र नसला तरी आमच्या शहरात एक चौपाटी बनवायला पाहिजे ना छोटी बनवायला पाहिजे ना मोठी बनवायला पाहिजे समुद्र नसला तरी शहरात एक चौपाटी बनवायला पाहिजे थोडंसं बोलतो व्यक्त होणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते आणि ते व्यक्त न होऊ शकल्यामुळं अनेकांच्या भावना या त्यांच्या मनात राहिल्या अनेकांच्या भावनांचे स्फोट झाले कुणी वेडे झाले कुणी आयुष्यभर वैफल्यामध्ये आयुष्य अनेकांचं गेलेलं आहे आज दारूची दुकानं उघडे होत आहेत वाईट वाटतं मला त्या गोष्टीचं कारण आधीच घरात महिलांवर मुलांवर अत्याचार वाढलेला आहे पुरुषांचा आणि दारू पिऊन नंतर हे लोक घरात काय करतील महिलांसोबत आणि मुलांसोबत हे फार प्रश्न पडावा माझं असं मत आहे माणसं गुन्हेगार का होतात त्यांच्या आयुष्यात प्रेम नसतं म्हणून फार महत्त्वाचं सांगतो बोलतो माणसं गुन्हेगार का होतात त्यांच्या आयुष्यात प्रेम मिळत नाही म्हणजे पैसा मिळत नाही म्हणून कोणी गुन्हेगार होत नाही प्रेम मिळालं नाही की गुन्हेगार होतो पुढचे एक अजून महत्त्वाचं विधान करतो मी या निमित्तानं की वेडे होणारे जे लोक आहेत ते वेडे का होतात त्यांना प्रेम मिळत नाही म्हणून अजूनही सांगतो की सत्तेचा आणि पैशाचा प्रचंड हव्यास त्याच लोकांना लागतो ज्यांच्या आयुष्यात प्रेम नसतं प्रेम समाजाला स्थैर्य देतं प्रेम माणसाला आयुष्याला स्थैर्य देतं ती स्थिरता आहे आणि तेच व्यक्त होता येत नाही त्याचा निषेध करावा तुम्ही तुमच्या शहरामध्ये मागणी करा या कवितेची ना छोटी बनवायला पाहिजे ना मोठी बनवायला पाहिजे समुद्र नसला तरी शहरात एक चौपाटी बनवायला पाहिजे कुणीही या कितीही वेळ बसा कुणीही या कितीही वेळ बसा गळ्यात गळे घालून रडा नाही तर गुदगुल्या करून हसा कुणीही या कितीही वेळ बसा गळ्यात गळे घालून रडा नाही तर गुदगुल्या करून हसा प्रेमवाल्यांसाठी स्पेशल अशी पाटी बनवायला पाहिजे समुद्र नसला तरी आमच्या शहरात ही एक चौपाटी बनवायला पाहिजे अहो आपल्यालाच आपल्या माणसाशी मन मोकळं बोलता येत नाही आपल्यालाच आपल्या माणसाशी मन मोकळं बोलता येत नाही हातात हात धरून तर सोडाच अंतर ठेवूनही चालता येत नाही अशा प्रेमरुग्णांसाठी एक घाटी बनवायला पाहिजे समुद्र नसला तरी शहरात एक चौपाटी बनवायला पाहिजे म्हणजे जेव्हा जेव्हा प्रेम करणाऱ्यांच्या वाट्याला हिंसा येते म्हणजे मुलीला किंवा मुलाला मारून टाकल्या जातं किंवा जळून टाकल्या जातं किंवा त्यांची जी वाताहत होते ती वाताहत बघून मला ही कविता पुन्हा पुन्हा आठवते प्रकर्षानं आठवते ही कविता तर पत्रकार शर्मिष्ठा भोसले यांनी त्यांच्या एका महत्त्वाच्या लेखातसुद्धा या कवितेचा उल्लेख केला होता
की ही किती गरज आहे, श्वासासारखी गरज आहे. प्रेम श्वासासारखी गोष्ट आहे, त्याची ती गरज आहे. आपल्यालाच आपल्या माणसाशी मन मोकळं बोलता येत नाही, हातात हात धरून तर सोडाच अंतर ठेवून चालता येत नाही. अशा प्रेम रुग्णांसाठी, अशा प्रेम रुग्णांसाठी एक घाटी बनवायला पाहिजे. समुद्र नसला तरी आमच्या शहरात एक चौपाटी बनवायला पाहिजे. गार्डनमध्ये चोरून जावं तर तिथेही पोलीस पकडतात, गार्डनमध्येही चोरून जावं तर तिथेही पोलीस पकडतात. आपल्याच माणसासमोर आपली खुगाच इज्जत काढतात. कुणालाही दिसणार नाही, मग कुणालाही दिसणार नाही अशी ताटी बनवायला पाहिजे. समुद्र नसला तरी अशा प्रेमरुग्णांसाठी घाटी बनवायला पाहिजे. बरोबर आहे आनंदजी, काय बात आहे. सिनेमाला चुकून जरी गेलो तेव्हाच नेमके ओळखीचे भेटतात. सिनेमाला चुकून गेलो तरी तेव्हाच नेमके ओळखीचे भेटतात. हसत खेळत बोलणारे एरवी तेव्हा मारक्या म्हशीसारखे वाटतात. सिनेमाला चुकून गेलो तर तेव्हाच नेमके ओळखीचे भेटतात. एरवी हसत खेळत बोलणारे तेव्हा मारक्या म्हशीसारखे वाटतात. अशा बुडत्या प्रेमाला तारणारी एक काठी बनवायला पाहिजे. अशा बुडत्या प्रेमाला तारणारी एक काठी बनवायला पाहिजे. समुद्र नसला तरी आमच्या शहरात एक चौपाटी बनवायला पाहिजे. शेवटचं कडवं आहे की ही तक्रार मुलांची की आम्हाला प्रेम करता येत नाही, पण ती तक्रार त्यांच्या मायबापांची सुद्धा आहे की आम्हाला पण प्रेम करता येत नाही. मग तुम्ही म्हणाले लेकरं बाळं झाली कशी, लेकरं बाळं प्रेमातून होण्याची काही गरज नाही, ते मैथुनातून पण होऊ शकतात. प्रेम ही आवश्यक आहे, संवाद होत नाही. हां, क्या बात आहे. आमचं शहर सध्या तरी प्रेमवीरांसाठी संघर्ष आहे. म्हणजे घरात नवरा बायकोचाही संवाद होत नाही. कागडे सरांना गोष्ट पोचलेली आहे. आमचं शहर सध्या तरी प्रेमवीरांसाठी संघर्ष आहे. लग्नानंतरच प्रेम करणाऱ्या मायबापांचा आदर्श आहे. पण लग्नानंतर तरी प्रेम करता येतंय का लोकांना, मोठा प्रश्न आहे की नाही. हां, जद्दोजहद रोजमर्रा जिंदगी शब्द फार डेंजर आहेत. आमचं शहर सध्या तरी प्रेमवीरांसाठी संघर्ष आहे. लग्नानंतरच प्रेम करणाऱ्या मायबापांचा आदर्श आहे. आमच्यासह आमच्या मायबापांसाठी बनवायला पाहिजे. आमच्यासह आमच्या मायबापांसाठी बनवायला पाहिजे. समुद्र नसला तरी शहरात एक चौपाटी बनवायला पाहिजे. ना छोटी बनवायला पाहिजे, ना मोठी बनवायला पाहिजे. धन्यवाद महेशजी, क्या बात आहे. दाद येते ते बघून मला मजा येते. एक गे कविता सादर करतो. कवितेचं नाव आहे घंटा. हो घंटा, बरोबर आहे. शाळेची घंटा. हां, मी सातव्या वर्गात असताना एक वर्ष शाळा सुटली होती. माझी अनेक जण विचारतात ती का सुटली होती, कशामुळे सुटली, बा एक वर्ष गॅप का घेतला होता. अर्थात कविता कल्पना आहे. हां, धन्यवाद. घंटा कविता. सगळेजण शाळेत गेले होते. थोडीशी कल्पना करा की ती मला पाहताना एवढी काही लाजायची, ती मला पाहताना एवढी काही लाजायची, नेम नेमका चुकत गेला तेव्हाच घंटा वाजायची, ती मला पाहताना एवढी काही लाजायची, असे नेम कित्येक चुकले पण नित्यने मान प्रयत्न केला, असे नेम कित्येक चुकले पण नित्यने मान प्रयत्न केला, शाळेमध्ये बोंब उडाली की आपला घंटा कोठे गेला. बराबर आहे की नाही. म्हणजे नेमकं ती बघते आणि मग घंटा वाजतो, मग त्याला काय अर्थ आहे. मग ती घंटा नसती वाजली तर मग कंटिन्यू झालं असतं ना, बी कंटिन्यू, मग काय झालं. असे नेम कित्येक चुकले नित्य नेमान प्रयत्न केला, शाळेमध्ये बोंब उडाली की आपला घंटा कोठे गेला, घंट्याच्या शोधासाठी बराच प्रयत्न करून झाला, मी तिला बोलून गेलो मीच तो चोरून नेला, घंट्यासाठी हेड सरांनी युद्ध पातळीवर प्रयत्न केले, घंट्यासाठी हेड सरांनी युद्ध पातळीवर प्रयत्न केले, शाळा सुटत नाही म्हणून सारे चरडकुंडीला आले. नक्कीच बनवा चौपाटी, काय वाद आहे.
आता पुढच्या आता घंट्यामध्ये या, आता चौपाटी सोडून द्या. घंट्यासाठी हेड सरांनी युद्ध पातळीवर प्रयत्न केले, शाळा सुटत नाही म्हणून सारेच रडकुंडीला आले. ती म्हणाली, घंटा नाही तर शाळा केव्हा सुटायची? किती महत्वाचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. ती म्हणाली की घंटा नाही तर शाळा केव्हा सुटायची? मी म्हणालो, हीच संधी आहे मजा लुटायची. आमच्या बाई ही कंटाळल्या घड्याळाकडे पाहताना, आमच्या बाई कंटाळल्या घड्याळाकडे पाहताना, शाळेची वेळ संपली जा म्हणाल्या जाताना, आज घंटा वाजली नाही ती सुद्धा लाजली नाही. आज घंटा वाजली नाही ती सुद्धा लाजली नाही. घंट्यासारखी नेहमी सारखी घंट्यासोबत आज डाळ शिजली नाही. अहो, तिच्यासाठी चिंचा आणल्या, तिच्यासाठी बोरं आणले, तिच्यासाठी चिंचा आणल्या, तिच्यासाठी बोरं आणले. तिच्याकडे पाहतात म्हणून कितीतरी पोरं हाणले. तिच्यासाठी नेम बदलले, तिच्यासाठी खेळ बदलले. एकदा नाही, दोनदा नाही, किती किती वेळ बदलले. तिच्यासाठी घंटा चोरली, तिच्यासाठी पाटी फोडली. तिच्यासाठी घंटा चोरली, तिच्यासाठी पाटी फोडली. ती आता पाहत नाही म्हणून मी शाळा सोडली. गमती गमतीची गोष्ट आहे ती. हा, आठवली ती गोष्ट. जे आठवले ते पाठवले असं नाही. धन्यवाद. परवाच एक लाईव्ह केलं होतं, त्या कविता मी मुद्दाम इथं घेणार नाही आज. धन्यवाद. माझे एक मित्र आहे, त्यांची मला हे आहे लाईव्ह असं, घंटा कविता आवडली. क्या बात आहे, धन्यवाद सर. फार सिनियर लोक इथून ऐकत असतात, ज्यांच्या समोर आपण असं प्रत्यक्ष कविता सादर करू शकत नाही, पण त्यांनी जर बघितलं तर त्यांना शंका येईल माझ्यावर. पण असो, त्यांनी या निमित्ताने शंका घ्यायला मिळेल. माणसांच्या स्वभावावरची कविता सांगू एक. माणसांच्या स्वभावावरची कविता. काय हो, शाळा सोडली एक वर्ष. माणसांच्या स्वभावावरची कविता आहे. कसं सांगावं माणसाला काहीच कसं कळत नाही, म्हणजे कसे स्वभावाचे माणसं असतात. एक माझी दुसरी कविता आहे की कुणाला तरी कुठंतरी कावातरी खेटलं पाहिजे. बसमध्ये बसल्यावर उगाच शीट धरावं, बसमध्ये बसल्यावर उगाच रुमाल टाकून द्यावा, उगाच शीट धरावं. नीट नेटकं दिसलं कोणी किंवा हसल्यासारखं करावं. खिडकीकडून जागा द्यावी, एक फायदा नक्की होतो. बाहेर पाहायच्या निमित्तानं अर्धा चेहरा पाहता येतो. थुंकायच्या निमित्तानं एकदा दोनदा उठलं पाहिजे. कुणाला तरी कुठं तरी गावा तरी खेटलं पाहिजे. स्वभाव माणसांचे विचित्र असतात. त्या स्वभावावरची कविता आहे, खरं आहे. एका नवऱ्याला एकच बायको तेवढं मात्र बरं आहे. कविता सुरू झाली. एका नवऱ्याला एकच बायको तेवढं मात्र बरं आहे. एकमेकावर शंका घेतात, 100% खरं आहे. आपली सोबत असल्यावरही, आपली सोबत असल्यावरही दुसऱ्याची पाहायला टाळत नाही. कसं सांगावं माणसाला काहीच कसं कळत नाही. म्हणजे आपल्याला काही कळत नाही बा असं म्हणणाऱ्यांना सगळं कळत असतं, आणि आपल्याला सगळं काही कळतं त्यातलं असं म्हणणाऱ्यांना काही कळत नसतं. बायकोपासून सुटका. धन्यवाद. बायकोपासून सुटका म्हणून नवरे ऑफिसवर फिदा असतात. आता तो लॉकडाऊनच आहे सगळे. किती विपरीत आहे, विचित्र आहे. कल्पना करा, कवितेत लिहिलं की बायकोपासून सुटका म्हणून नवरे ऑफिसवर फिदा असतात, आणि आता लॉकडाऊनमध्ये किती कंपल्सरी आहे. हां, म्हणजे काही नवरे तर असे आहे की हे घरातून कधी जातात याची वाट बघत बसतात घरातले लोक, म्हणजे मुलं, आई वडील, बायको. हां, आणि ते येणार असले की सगळ्यांना टेन्शन येते की अरे बाबा आता येणार आहे परत हे घरात. काही लोक पण असे येतो की ज्यांना घरी येणं ही शिक्षा वाटते, म्हणजे ते नोकरीची वेळ संपली तरी त्यांना घरी जाण्याची ओढ नसते. ते तिथं ऑफिसमध्ये एक दोन तास परत टाइमपास करत असतात, नंतर मग अजून मग बसतात.
मित्रांसोबत गप्पा मारत, त्यांना घर नको आहे. ज्या घराला जी माणसं नको आहेत आणि ज्या माणसांना घर नको आहे, त्या माणसांना लॉकडाऊन म्हणजे किती भयंकर गोष्ट असेल याची मी कल्पना करू शकतो. ही म्हणजे गंभीर झालं, कविता हलकी फुलकी आहे. बायकोपासून सुटका म्हणून माणस नवरे ऑफिसवर फिदा असतात, ऑफिसमध्येही सही पुरतेन कॅन्टीनमध्ये ज्यादा असतात, ऑफिसमध्ये सही पुरतेन कॅन्टीनमध्ये ज्यादा असतात. घरी दारी सटकलेल्याचं शेवटी कुठं जुळत नाही, कसं सांगावं माणसाला काहीच कसं कळत नाही. दुसऱ्याच्या प्रदेशात घुसून बेरकी लोक तस्करी करतात, दुसऱ्याच्या प्रदेशात घुसून बेरकी लोक तस्करी करतात. सासऱ्याने एक हवाली केली तरी सालीची मस्करी करतात, उगाच भांडं लावून ठेवतात जरी नळातून गळत नाही, कसं सांगावं माणसाला काहीच कसं कळत नाही. कविता माणसांच्या स्वभावावरची आहे, लक्षात घ्या. हां, जेवढे माणसं तेवढे नखरे, जेवढे माणसं तेवढे स्वभाव, व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती ना, या अर्थानं. दुसऱ्याच्या प्रदेशात घुसून बिरके लोक तस्करी करतात, सासऱ्याने एक हवाली केली तरी सालीची मस्करी करतात, उगाच भांडं लावून ठेवतात जरी नळातून गळत नाही, कसं सांगावं माणसाला काहीच कसं कळत नाही. आलतू फालतू माणसांचं वागणं भारी चालतं भलतं, आलतू फालतू माणसांचं वागणं भारीच आलतं भलतं, आपलं गोंडच असलं तरी दुसऱ्याच मनास चलतं. विजवता विजवता विजत नाही आणि पेटवल्यावर जळत नाही, विजवता विजवता विजत नाही आणि पेटवल्यावर जळत नाही, कसं सांगावं माणसाला काहीच कसं कळत नाही. स्वभाव, यस, औषध नाही त्याला. हो आनंदजी, औषधच नाही आहे त्याला. किती खावं किती प्यावं ह्याचे काही नियम आहे. लग्नात बघा, अक्षता पडल्या, जेवून घ्या म्हणलं, आवा वा 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 वा, म्हणजे तुम्ही एक विरोधी कविता म्हणूनही ऐकू शकता बरं का. काल हास्य दिन होता जागतिक, त्या अर्थानं. किती खावं किती प्यावं याचे काही नियम आहे, फुकट असलं की तिसरा हुकूम, आमचं गणित कायम आहे. किती खावं किती प्यावं याचे काही नियम आहे, फुकट असलं की तिसरा हुकूम, आमचं गणित कायम आहे. अर्जंट कॉल आल्यावर, अर्जंट कॉल आल्यावर लोक अडवशालाही वळत नाही, कसं सांगावं माणसाला काहीच कसं कळत नाही. रस्त्यावर प्रेमाचं प्रदर्शन होतं, फार लोकांच्या पोटात दुखतो वा. म्हणजे गाडीवर बसल्यानंतर ते जर जोडपं जर फारच जर म्हणजे लव बर्ड्स असतील, तर बघणाऱ्यांचं इतकं डोकं दुखतं आणि पोट दुखतं. आबा बाबा बाबा, रस्त्यावर प्रेमाचं प्रदर्शन होतं हीच तर खंत आहे. बघणाऱ्या बिचाऱ्या जीवाचा तुमचा आमचा अंत आहे. शाणे सुरती मूर्खात काढतात कारण त्यांनाच मिळत नाही. शाणे सुरती मूर्खात काढतात कारण त्यांना मिळत नाही, कसं सांगावं माणसाला काहीच कसं कळत नाही. कवितेचा शेवट आहे. हा शेवट आहे का कवितेचा, की राब राब राबूनही माणसं मात्र सुखी नसतात, राब राब राबूनही माणसं मात्र सुखी नसतात, झोपही धड लागत नाही कारण रात्रीचे डास दसतात, झोपही धड लागत नाही कारण रात्रीचे डास दसतात. धरलं तरी चावत नाही, सोडलं तरी पळत नाही, कसं सांगावं माणसाला काहीच कसं कळत नाही, कसं सांगावं माणसाला काहीच कसं कळत नाही. धन्यवाद. एक तासभर होत आलेला आहे, मला वाटतं मी माझी एक शेवटची कविता या ठिकाणी ठेवतो. हां, संयोजकांनी एकदा मला तसं सूचित करावं. तुम्हाला राजकीय दृष्ट्या जर तुम्ही जर कुणाला खुपत नसाल तर मग तुम्ही फार ग्रेट असता, अण्णा हजारे साहेबांसारखं. पण जर तुम्ही एखाद्याची सत्ता, त्याचं महत्त्व आणि धन्यवाद सर, धन्यवाद धन्यवाद. हो हो, एक शेवटची कविता मी सादर करतो. अमरजी, मला तुम्ही कल्पना द्या प्लीज. खरं म्हणजे मराठी साहित्य वार्ता यांची इच्छा होती की मी आणि अमरजीत आम्ही दोघांनी कविता सादर कराव्या, पण घरात छोटं बाळ असल्यामुळं त्याला जास्त वेळ दुर्लक्ष करू शकत नाही, त्यामुळे मी एकटा आलो. मागं पुढं केव्हा तरी आपण मॅडमसोबत कविता या ठिकाणी या कट्ट्यावरती घेऊया. धन्यवाद. शेवटची कविता सादर करतोय.
गांधी म्हणाले ईश्वर ही सत्य है, गांधी म्हणाले ईश्वर ही सत्य है, म्हणजे तुम्हाला माहित असेल की गांधीजींची सुरुवातीची भूमिका वेगळी होती, ईश्वर ही सत्य है, म्हणजे जे ईश्वर आहे तेच सत्य आहे, बाकी सगळं जग मिथ्या आहे, ईश्वर सत्य जगत मिथ्या ही गांधीजींची भूमिका होती, पण सत्याचे प्रयोग करणारा बाबा होता ना। गांधी म्हणाले ईश्वर ही सत्य है, ते म्हणाले हा तर महात्मा, गांधी म्हणाले ईश्वर ही सत्य है, तर ते म्हणाले हा तर महात्मा। म्हणजे बघा, भगवद्गीता जर वाचत असेल तर मग तो मुसलमान जरी असेल तर तो फार श्रेष्ठ। मी कोणाबद्दल बोलतो तुमच्या लक्षात आलेलं असेल, चला कविता ऐका। गांधी म्हणाले ईश्वर ही सत्य है, ते म्हणाले हा तर महात्मा आहे। नंतर गांधी बदलले, नंतर गांधी बदलले, गांधी म्हणाले नो 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 नो, सत्य ही ईश्वर है। गांधी म्हणाले सत्य ही ईश्वर है, मग ते प्रचंड अस्वस्थ झाले, मग ते प्रचंड अस्वस्थ झाले। सत्य जाणलेल्या 88 वर्षांचा महात्मा, सत्य जाणलेल्या 88 वर्षांचा महात्मा त्यांनी गोळ्या घालून संपवला। मग ते म्हणाले सत्य बोलाल तर तुमचा गांधी करू, मग ते म्हणाले सत्य बोलाल तर तुमचा गांधी करू, तरीही अंधांच्या श्रद्धा सत्यात आणणारा एक महात्मा उदयाला आला, तरीही अंधांच्या श्रद्धा सत्यात आणणारा एक महात्मा उदयाला आला। सत्य जाणलेल्या या महात्म्याचा त्यांनी गांधी केला, अर्थात हे नरेंद्र दाभोळकरांविषयी मी लिहितो, तुम्हाला कळलं असेल। तरीही अंधांच्या श्रद्धा सत्यात आणणारा एक महात्मा उदयाला आला, सत्य जाणलेल्या या महात्म्याचा त्यांनी गांधी केला। तरीही सत्याचं वेड लागलेले काही लोक असत्यावर प्रहार करत राहिले, तरीही सत्याचं वेड लागलेले काही लोक असत्यावर प्रहार करत राहिले। मग ते म्हणाले खबरदार, नाहीतर तुमचा दाभोळकर करू, ते म्हणाले खबरदार नाहीतर तुमचा दाभोळकर करू। तरीही श्वास गुदमरलेल्या शिवाजीची खरी ओळख सांगणारा एक मावळा समोर आला, तुम्हाला पोहोचलं असेल। तरीही श्वास गुदमरलेल्या शिवाजीची खरी ओळख सांगणारा एक मावळा समोर आला। अनेक धमकींची पत्रे फाडून त्याने डस्टबिन मध्ये भिरकावली म्हणतात, अनेक धमक्यांची पत्र फाडून त्याने डस्टबिन मध्ये भिरकावली म्हणतात। शाहूच्या बोर्डिंग मधलं पाणी प्यालेला होता हा मावळा, कोल्हापूरचे संबंध आहे, शाहूच्या बोर्डिंग मधलं पाणी प्यालेला होता हा मावळा, त्यांनी या मावळ्याचा दाभोळकर केला, त्यांनी या मावळ्याचा दाभोळकर केला। आता पुन्हा त्यांचे पत्र येईल तुमच्या पत्त्यावर, पुन्हा त्यांचे पत्र येईल तुमच्या पत्त्यावर, तुमचा पानसरे करू या धमकीचे, तुमचा पानसरे होऊ नये असं वाटत असेल तर एकच करा, तुमचा पानसरे होऊ नये असं वाटत असेल तर एकच करा, सत्य बोलू नका, सत्य बघू नका आणि सत्य ऐकूही नका। तुमचा पानसरे होऊ नये असं वाटत असेल तर एकच करा, सत्य बोलू नका, सत्य बघू नका आणि सत्य ऐकू नका। शिकलात तर साक्षर व्हा, शिकलात तर साक्षर व्हा, शहाणपणा करायला तुमचा अधिकार नाही, शहाणपणा करणं हा तुमचा अधिकार नाही। अर्थात वर्चस्ववादाची जी गोष्ट आहे ती गोष्ट इथं मला जाणीवपूर्वक सांगायची होती। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद। आपण भाषेवर प्रेम करत राहा, आपलीच भाषा सर्वश्रेष्ठ आहे असा गैरसमज माझा नाही, मी भाषाविज्ञानचा विद्यार्थी आहे, भाषा आणि साहित्याचा विद्यार्थी आहे, परंतु आपल्या भाषेसह इतरांच्याही भाषेचा आपण आदर केला पाहिजे। आणि आपल्या भाषेच्या संदर्भात तीच भाषा सर्वश्रेष्ठ असते जी इतर भाषेतून काहीतरी आत्मसात करत असते, घेत असते। अर्थात मी एक साधा कवी आहे, माझ्या साध्या साध्या कविता मी तुमच्यासमोर ठेवलेल्या आहे, माझ्या कविता लिहिल्यानं काही फरक पडला नसता हे मला मान्य आहे, पण मी जर कविता लिहिली नसती तर मला फरक पडला असता। म्हणजे कविता लिहिणं ही माझी सोय आहे, व्यक्त होणं अभिव्यक्त होणं ही माझी सोय आहे, प्रत्येकानं कविता लिहिली पाहिजे। आपली कविता चांगली आहे वाईट आहे किंवा ही कविता सादरीकरणासाठी आहे अमुक, कवितेवर नंतर समीक्षा, कवितेमध्ये पण फार कंपू आहेत, मी तुझी खाजवतो तू माझी खाजवा असं करणारे खूप जण आहेत, पण प्रत्येकानंच लिहिलं पाहिजे।
प्रत्येकाने व्यक्त व्हायला पाहिजे. जर तुम्हाला असं वाटतं ना की तुम्हाला निर्भय व्हायचं आहे तर तुम्ही कविता लिहा. जर तुम्हाला असं वाटत असेल ना की तुम्ही आजारी पडू नये तर मग कविता लिहा. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही वेडं होऊ नये तर मग कविता लिहा. व्यक्त होणं आहे तुमचं कॅथार्सिस येते आणि मग कविता ही तुम्हाला माणूस करण्याचं एक फार मोठं चांगलं साधन आहे. ते तुमच्या हातात आहे तेव्हा लिहिलं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे. मराठी साहित्य वार्ताच्या या मंचावरून मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो की सगळ्यांनी लिहा. या क्वारंटाईनच्या काळात तर तुम्हाला सगळ्यांना लिहायला खूप संधी आहे. ज्याला जे जमतं ते लिहा, डायरी लिहा, अनुभव लिहा, स्वतःचं भूतकाळ लिहा, काहीतरी लिहा पण लिहा. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. आणि अमरदीप यांनीही धन्यवाद दिलेले आहेत. अपेक्षा आहे की मी जे काही आपल्यासमोर इथं सादर केलं ते तुम्हाला सगळ्यांना आवडलं असेल. आणि हे बोलून मी इथं थांबतो. धन्यवाद. असं काही प्रॉपर म्हणजे तयारी करून मला नाही बोलता आलं कुठल्या कविता सांगाव्या काय, तरी मी बोलण्याच्या ओघात ओघात ज्या काही समोर आजूबाजूला दिसतील त्या कविता तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला. पुन्हा धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद नितीनजी, धन्यवाद कृष्णा सर. खूप खूप जणांनी इथं बघितलं. परवेज भाई क्या बात है, धन्यवाद. वैशालीजी आपण सुरुवातीपासून आहात, खूप खूप धन्यवाद. मनापासून धन्यवाद, क्या बात है. मोहोड सर धन्यवाद सर, थँक यू. धन्यवाद धन्यवाद. हा, कमी संख्येनं लोक आहेत समोर मला याची कल्पना होती सुरुवातीलाही, परंतु हे अनेक अनेक जणांपर्यंत नंतर जात राहील. धन्यवाद पुन्हा एकदा. काळजी घ्या, घरातच राहा, चिडचिड करू नका. राग आला की काहीतरी चांगलं वाचायला घ्यायचं किंवा काहीतरी चांगलं मजेदारपणे काहीतरी विनोदी विनोद सुचले पाहिजे अशा वेळेला, तेव्हा काळजी घ्या. सध्या परिस्थिती अजून अवघड झालेली आहे, तेव्हा या अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा स्वतःचं कुटुंब आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करा. कारण तुम्ही आहात तर या सगळ्या काही असण्याला अर्थ आहे, आणि तुम्ही असाल तरच हे सगळं काही आहे असणार आहे, लक्षात घ्या. धन्यवाद.